संत पुरुष जन्माला येतात त्यांचा देह पवित्र आहे वाणी
त्यांच्या पायाची माती पवित्र आहे, ते मातीची सद्देव करतात, देव चिरजी चरणाची माती. साधूच्या पायाची माती पवित्र आहे, साधूची वाणी पवित्र आहे, साधूचा देह पवित्र आहे, अशा प्रकारचं पावित्र्याचं वर्णन या अभंगातून महाराज करतात. आता पावित्र्याचं वर्णन करत असताना पवित्र हा शब्द आहे, ईश्वराचं पण एक नाव आहे, पवित्रानाम पवित्र मंगलानाम मंगल. या विश्वामध्ये ईश्वराचं नाव पवित्र आहे, नाही का? ईश्वराचं नाव पवित्र आहे, संत पवित्र आहे, मग विश्व आपल्याला कसं पवित्र करायचं? विश्वामध्ये पावित्र्य कसं आपल्याला आणायचं, कसं पावित्र्य नांदवायचं, हे मात्र आपल्या प्रयत्नाची गरज. पावित्र्य राखत असताना आपण आधी पवित्र आपला देह कसा पवित्र होईल, स्वच्छ कसा होईल, आधी आपल्यापासून आपण सुरुवात करू. देवाने आपल्याला देह दिला, देवे दिला देह भजना कोमटा भजन करण्याकरता, जसं कोमट शरीर दिलं तसं पावित्र्य राखण्याकरता. याच्याने जसं एखादा म्हणून घोड्यावर प्रवास करतो तसं याच ईश्वर प्राप्ती याच नरध्याने मनुष्य पावित्र्य राखू शकतो. आधी आपण स्वतःच पावित्र्य राखायचं, नाही का? मग आपलं पावित्र्य आपण स्वच्छता आपल्या देहाबद्दल कशी काय करायची, कोणतं नियोजन करायचं देहाबद्दल, नाही का? म्हणून जेणेकरून आपण राबवून अंगीकारलेली स्वच्छता आपला देह शुद्ध होईल, मन शुद्ध होईल, आणि आपला हेवा परिसराला वाटला म्हणजे आपोआप वातावरण शुद्ध होत नाही. याच्याकरता महाराज सांगतात आपण आधी देह शुद्धी करत असताना त्याला आधी स्नानाची गरज आहे. स्नान सकाळी उठल्यानंतर स्नानाची गरज आहे. योग्य जे काही असतील साबण, जे काही योग्य काही गोष्टी असतात त्याने आपल्याला देह शुद्ध करायचे, नाही का? काही शरीराला लावायचं नाही, पूर्वीच्या काळामध्ये काही लावायचे, नाही का? डाळा लावायचे, आंबूळ लावायचे, तो आपला देह पवित्र करण्याकरता. आणि त्याचप्रमाणे देहाच्या पवित्र करता, आणि देह पवित्र बरोबर आपल्याला नुसता देह पवित्र करायचं नाही तर आपलं कुटुंब सुद्धा पवित्र करायचं, कुटुंब सुद्धा स्वच्छ करायचे. आणि कुटुंब स्वच्छ करत असताना मग त्या कुटुंबामध्ये अनेक घटक असतात, नाही का? लहान मुलं असतात, सुना असतात, नाही का? आई वडील असतात, या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना चांगला आहार आहे का खायला, याची आपण चिंता करतो. चांगल्या भांड्यांमध्ये पाणी आहे का, नाही का? वेळेवर ते स्नान करतात का? झोपेतून उठलेली मुलं डायरेक्ट पाव बिस्किट खातात, नाही का? ते तोंड धुत नाही, दात घासत नाही, चांगले पेस्ट आपण वापरत नाही, नाही का? जोपर्यंत आपण स्वच्छता करत नाही आणि आपण चांगले दात आणि तोंड स्वच्छ केलं नाही, आपली लाळ दूषित होते. लाळ दूषित होते आणि लाळ एक देणगी आहे शरीरामध्ये, एक ईश्वराने निसर्गाने दिलेली एक देणगी. लाळ जेवढी आपल्या पोटामध्ये अन्नावर उरलं तेवढं शरीर सशक्त असतं, डोळे चांगले असतात, माणसाला काम करायची ऊर्जा तयार होते, रक्त तयार होतं. म्हणून आपण लहान मुलांची जी आपण काळजी घेतो त्यामुळे झोपेत उठल्या काही मुलं मागतात, हे खायला दे ते खायला दे, त्याचे कपडे आपण स्वच्छ केले पाहिजे, नाही का? त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये सगळ्यांसाठी शौचालय आहे का याची फार महत्वाची गरज आहे. कुटुंबामध्ये शौचालयाची फार महत्वाची गरज आहे. बऱ्याच कुटुंबामध्ये अजून शौचालयाने उघड्यावर जातात, नाही का? उघड्यावर कुठेतरी बसतात, नाही का? दात लावतात, अनेक प्रकारचे गोंधळ आहेत, नाही का? कचऱ्या कुत्र्या आळूशाला माणसं बसतात, त्याच्यापेक्षा आधी बाकी सगळे काम आपण बंद करा आणि शौचालयाची व्यवस्था करा. शौचालयाची अत्यंत गरज आहे. मनुष्य एकादळी एखादा कुटुंबातला माणूस आणि माणूस कुठे एकादळी बसून घेईल, बाहेर अर्थात बसायला नको, पण स्त्रियांनी कुठे जायचंय? समाजामध्ये मोठी एक बंधन आहे स्त्री समाजाला वागत भाग
गावाच्या मालेगाव ग्रामीण मध्ये जर तुम्ही आला तर बहुतेक गावातली घर उजाड झालेले, लाकडं विकून टाकली लोकांनी, वळ्यामध्ये वस्त्या झाल्या, तिथलं घर विकलं गेलं की तिथे मोठी जागा पडित होते. आणि गावात जे काही प्राणी असतात, उदाहरण डुकरे कुत्रे, त्या ठिकाणी मोगट खातात. हा काही अन्न जे उरत ते उघड्यावर टाकून देतात, ठीक आहे, त्यावर माशा बसतात, त्याच माशा घरी आपल्या अन्नावर बसतात, ठीक आहे. त्याचप्रमाणे उकरणा जवळ असतो, उकरणा घाण जवळ पडले म्हणजे काय नुसतं जंतूच तयार होतात असं काही नाही, तिथे सरपटणारे प्राणी सुद्धा, कारण कचरा तर नकोच घराजवळ, कचकन घराजवळ अजिबात नको, कचरा असेल तर त्याच्यात सरपटणारे प्राणी, हिंदू सारखे प्राणी सुद्धा त्या वृक्षाला येऊन बसतात. आणि एकाच वेळेस माणूस दगवण्याची त्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे अंगणामध्ये कोणी रस्त्यावर ट्रॅक्टर उभं करून देतं, जनावरं बांधतात, मळ्यात जर वस्ती झाली तर काही, मात्र मळ्यात आम्ही राहायला गेलो पण मळ्यात आपला जवळचा परिसर मळ्यात असतो स्वच्छ पाहिजे. जवळ कुरांसमोर शेड असतं, शेणाचे वास येतात, मूत्राचे वास येतात, नाही का. सांगण्याचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की परिसर पण एकदम स्वच्छ पाहिजे आणि परिसरान स्वच्छ पाहिजे. चांगलं खाण्याचं, चांगलं पाहण्याचं, नाही का,
स्वच्छतेची म्हणून विद्यार्थ्याने स्वामींचा एक विचार असा आहे तुम्ही नका देवदेव करू नका परमार्थ करू पण तुमचं आचरण चांगलं ठेवा पवित्रता चांगली राखा तुम्ही पवित्र इतकं स्वच्छ या जगात काहीच नाही म्हणून संतांनी ती जी भूमिका राहून महाराज सांगतात पवित्र तो देह तो म्हणण्यामध्ये त्याला आगमन निर्देश हा संकेत करतात तो देव पवित्र आहे ठीक आहे त्याने असलेल्या गोष्टी आम्ही संतांनी संतांनी कधीच पवित्र्याबद्दल भेदभाव केला नाही का महाराज दया करणे जे पुत्र असेल आणि पवित्र मनामध्ये ठेवलं तुझं आपला आपला म्हटला पण दुसऱ्याचा सुद्धा आपला म्हणा हे सुद्धा एक शुद्ध मनाची भावना आहे पवित्र्याची एक चांगली भावना त्याचप्रमाणे महाराज सांगतात अजून पुढे एक मुद्दा महाराज म्हणत असताना पवित्र शब्दाबद्दल आपण बोललो तर आपल्या कुटुंबामध्ये स्त्री वर्गामध्ये ज्याला आईचं स्थान आपण प्राप्त करून देतो आई आहे सुम्या असेल मुलगी असेल बाबाची पत्नी असेल या निसर्गनिर्मित सृष्टीप्रमाणे त्या स्त्री जीवनामध्ये तिला एक मातृत्वाचं मोठी देण केला पाहिजे एक मातृत्वाचं नाही का आणि मातृत्व ज्यावेळी तिला बाळ जन्मले तर तेव्हा तिला आई होती म्हणून या विश्वामध्ये नाही का जे चांगले कार्य करणारे जे संत महापुरुष जन्माला आले त्या संतांना कोणती उपमा दिली म्हणजे सार्थक ठरेल तर त्या संतांना तुकोबाराय सांगतात या जगात जिथून सूर्य उरला जिथपर्यंत मावळतो एवढ्या ठिकाणी संतांना कोणतीच उपमा नाही पण तुकोबाराय एक उपमा शोधून काढली ती म्हणजे आई संतांना काय म्हणले कोराचे ही वाहे त्या संतांना आईची उपमा दिली आईची एवढा अधिकार आईचा आहे आणि आई ज्यावेळेस होत असते किंवा आपल्या कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला मातृत्व आलं दिवस गेले तर काय होतो आपण तिच्याबद्दल सुद्धा पाठचरणा केला पाहिजे तिला शुद्ध हार मिळतो का तिच्याशी बोलणं चांगलं होतं का तिला वेळेवर आपण डॉक्टर दवाखाना करतो का ठीक आहे तिला सशक्त होण्याकरता परिसराचं वातावरण ठिकाणी वातावरण सुद्धा घडत असत वातावरण जर दूषित असेल ना आपण एक इतिहास ऐकतो वाल्मिक हा ऋषी होता पण वातावरण चुकीचं मिळालं त्याच्यामुळे ते असं कारण कोळ्याची संगत लागली त्याचा परिणाम काय तो दरोडे टाकायला लागला ठीक आहे आपण रामायण ग्रंथ जो आहे ही घटना ज्याने लिहिली तो दरोडेखोर होता अगोदर पण काय झालं का जेवढं इतिहास घडला फक्त परिसर संगतीमुळे तो माणूस घडत असतो त्या ठिकाणी जर चांगली संगत असेल परिसर जर स्वच्छ असेल वातावरण जर स्वच्छ असेल म्हणून त्या आई करता आपल्याला वातावरण पण चांगलं शुद्ध करून द्यायचं तिच्या जीवनामध्ये दुधाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही का आता बरंच काही काही वेळेस घरामध्ये सुद्धा वातावरण दूषित होत असतं सतत काही काही गरोदर माता सतत टिव्या पाहतात तो आवाज कानावर पडतो गर्भावर पडतो अनेक प्रकारचे म्हणून त्या काळामध्ये तरी त्या गोष्टी नको आहे नाही का याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट बाळ जन्माला आल्यानंतर कुटुंबामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर तो बाळ शिवबा व्हावा संभाजी व्हावा एक आपण पाहतो या ठिकाणी राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन मुंबई मंत्रालय नाही का यांचा हेतूच तो आहे यांचा हेतूच तो आहे नाही का बाळ सशक्त कारण बाळ जो जन्माला आला तो बाळ या देशाची संपत्ती बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचं संगोपन कसं करायचं बाळाबद्दलची जी स्वच्छता सांगितली नाही का बाळ निरोगी राहावं याच्याकरता बाळाला स्नान स्नानाची फार गरज आहे आणि स्नान करत असताना कोण करतं पूर्व बऱ्याच ठिकाणी आता नाशिक सारख्या शहरांना आता बरेच असे काही शहर आहेत तिथं काही महिलांचं असं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं बाळाच्या आंघोळीचं तिला ते पगार दिला जातो की तुम्हाला महिन्याचं महिन्यावर ठरवलेलं असतं ती महिला असे 10-20 घरामध्ये ते बाळाच्या आंघोळा करत येते या घरात गेली की तिथल्या आंघोळ झाली की दुसऱ्या घरात असं स्नान करून करून येत असते ती व्यवसाय करते मग काही वेळेस व्यवसाय करत असताना ती फक्त व्यवसायाकडे पाहते पण स्वच्छतेकडे पाहत स्वच्छतेकडे पाहते म्हणून अनेक घरातून जाऊन येते म्हणून अनेक घरात गेल्यानंतर ती हातपाय धुते का ती किती स्वच्छ आहे नाही का तिने गुडघ्यापासून खाली हातपाय पाय पाय धुतले आहेत का हात धुतले आहेत का
ती जे मालिश करते ते हात चांगल्या प्रकारचे धुतले आहेत का? ऐका, कितीतरी पाच पाच वेळा हे हात धुवावे लागतात, बोट धुवावे लागतात, कारण हे जे ईश्वराने जे इंद्रिय दिलेले आहेत याच्यात खासा असतात, काही अशा भेगा पडतात आपल्याला, याच्यात सुद्धा मल असतो, नखांमध्ये काही घाण असते, आणि आल्यानंतर बाळाला स्नान करत असताना एक पाय धरतात, एक हात धरतात, असं पिळतात, ठीका, इकडचा पाय धरतात, इकडे पिळतात. आता मनुष्य स्नान करत असताना ते पाणी किती गरम आहे त्याचा विचार करत नाही, कारण जाड माणसं वयवृद्ध माणसांना पाणी हातात लागल्यानंतर त्यांना लवकर चटके बसत नाही, पण तो जो मांसाचा गोळा आहे, रक्त मांसाचा गोळा जे बाळ आहे त्याची मात्र ती त्वचा पोळली जाते. तिच्या हाताचा त्वचेचा फार मोठा आसमानचा फरक आहे, म्हणून त्याच्याकरता आंघोळीची काळजी, त्याच्या स्वच्छतेबद्दल काळजी घेणं गरज आहे. त्याचप्रमाणे त्याच्या डोक्यावर असतं डोकं असतं आणि इथं टाळूची निर्मिती असते, इथं गोल आणि कागदी कागदासारखा पडदा असतो, मुलमुलायम असा पडदा असतो, त्याच्यावर तेल टाकतात, दुलट सुलट मारतात, आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याचं जवळच मेंदू असल्यामुळे त्या मेंदूवर सुद्धा त्याचा परिणाम होतो, झंझण्या येतात, एखाद्या त्या मेंदूवर सुद्धा काहीतरी क्रिया होते, जडत सुद्धा येऊ शकतं, त्याच्याने ठणके मारते डोक्यावर. डोकं हा मेन भाग आहे, मग त्याच्या स्वच्छतेबद्दलची काळजी घेणे, तेल लावायलाच पाहिजे असं काही नाही का, पण लावलं तर ठोकण्याची काही गरज नाही. त्याचप्रमाणे कानात तेल टाकतात, आता तो बाळ चालतो असतो, त्याचे कानाचे पडदे अत्यंत बारीक असतात, कानात तेल टाकतात, काही वेळेस काही वेळेला थोडं नॉर्मल गरम करून तेल टाकतात, नाही का, काय गरज आहे कानामध्ये, आता एक निसर्ग तर माणसाच्या शरीराची घडण्याची शक्ती त्याच्यात आहे, मग कानामध्ये तेल टाकतात, नाही का. तेलाजवळ काही चिकट पदार्थ आहे, मग असं एक उदाहरण सांगितलं, पाण्याचा एक थेंब इथं ठेवा, त्याच्याजवळ तेलाचा थेंब ठेवा, तेलाच्या थेंबावर जास्त दूरस असते, पाण्यावर जास्त दूरस असतं, नाही का, तेलाच्या ठिकाणी घाण्याला आकर्षण आहे, आणि तेच तेल कानामध्ये गेलं मळ तयार होतो, पडद्याला असर होतो, कारण तेल लवकर सुकलं जातं, उलट पाण्याची तरी बाष्पभवन होते, पण तेलाचं होत नाही, ते तेल कानामध्ये राहतं, म्हणून त्याच्याबद्दल स्वच्छता घेणं गरज आहे. डोळ्याला काजळ लावतात बाळाचे, काजळ लावणं हा एक चुकीचा प्रकार आहे, काजळ लावणं, उदाहरण दिलं की माणूस काय माणूस एक गोष्ट माणसाची अशी, कार्बन डायऑक्साईड हा जीवा, आता शाळेत जर पोरांना विचारलं जीवनाला उपयोगी वायू कोणता आहे, ते सांगतात ऑक्सिजन, घातक वायू कोणता आहे, कार्बन डायऑक्साईड, नाही का. मग कार्बन डायऑक्साईड हा दिव्यापासून आपण आग्ने पेटत असताना जो धूर निघतो, त्या धुराला कार्बन डायऑक्साईड आहे, आणि दिवा लावल्यानंतर त्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो, त्या दिव्याची वात उंच करतात, आणि ती जोर अशी मोठी होते, वरती काहीतरी बांधणी ठेवतात, आणि ती जी काजळी येते, धूर येतो, त्या धुरापासून ती काजळ तयार करतात, म्हणजे त्याला तो कार्बन डायऑक्साईड, म्हणून डोळे अत्यंत नाजूक असल्यामुळे ते डोळ्यामध्ये घालतात, ती व्यथा ते बाळ जाणू शकत नाही, ती व्यथा म्हणून डोळ्यात घातल्यामुळे त्या बाळाला इजा होते. त्या स्वच्छतेबद्दल बोलत असताना त्याला काजळ्याची काही गरज नाही, कानात तेल टाकण्याची काही गरज नाही, त्याचं अंग पिळण्याची बाळाची काही गरज नाही का, फक्त स्नान चांगल्या प्रकारचं त्याला घालण्याची गरज आहे. त्याच्याकरता स्नान घालणारी बाई, नाही का, त्याच्या पुढे त्याच्या तोंडात काही आलेलं असतं थोडस सफेद, ते काढतात, नंतर काही करतात, बेंबीवर असतात काही माणसं, नाळ बळजं तोडतात, पण नाळ जे असते ना ते बळजं तोडण्यात आली, जखम होण्याची शक्यता आहे, जखम झाल्यामुळे एखाद्या गरुड वाढवण्याची पण शक्यता आहे. म्हणून ज्या काही बऱ्याच गोष्टी आहेत बाळाबद्दल आरोग्याबद्दल सांगण्याचा एकच मुद्दा आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पवित्र तो देह भगवानी पुण्यवंत, पवित्र राखण्याकरता आपल्याला स्वच्छता घेणं या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे, आणि ते काम ती दिशा साधू संतांनी आधीच आपल्याला सांगितलेले, आणि कारण ते दीपस्तंभ आहे किंवा दूरदृष्टी, त्यांना त्रिकाल ज्ञान असल्यामुळे महाराज सांगतात ही काळजी आई पण घेऊ शकते. बाळाची आचित्ती अवघी मातीची व्याप्ती देह विसर्या पुला जवळ घेता शिवेला, महाराज सांगतात बाळ आणि आईचा तो संबंध सांगतात, तो अनन्य भाव आहे, जसा गाय वासराचा संबंध आनंद आहे, म्हणून दैवासुर संपत्ती योग मांडत असताना पैवासुरचा भोगसा गाई पुढे ठेवून जैसा दुगाडा घेतली क्षीरसा, नाही का, आईचं आणि बाळाचं कसं नातं आहे, गाय वासराचं कसं नातं आहे, गायीला सुद्धा आपण आई म्हणतो, तोच संबंध आळाबाईचा आईचा आणि बाळाचे, दुष्कट भरलेलं वासरू वासरू जर गायीचं मेलं
तर त्याचा जर गुसकट भर रोहित समाजाकडे आपण नेतो तो रोहित समाजाचा माणूस नेलेलं वासून चिरून टाकतो, माऊस बाजूला फेकतो, चांगलं काढतो, त्याच्यात गुसकट भरतो, टाके मारतो, पुन्हा देतो. आपण जर गाई पुढे ठेवलं तर ती गाय वास घेते आणि लगेच दूध द्यायला सुरुवात होते. ग्रस्ताला हे ज्ञानेश्वरीच्या 18व्या 16व्या अध्यायात विचारले. महाराज सांगतात पै वासरूचा भोगसा वर्णन आसुरी संपत्तीचं, पण अनन्य भाव सांगतात नाही का किती अनन्य आई आणि बाळ किती अनन्य. तर तो प्रसंग सांगतात गुसकट भरलेलं वासरू गाय दूध देते. तिकून एक ग्रस्त आला तो म्हणतो काय गाय मूर्ख आहे गायला अक्कल नाही. म्हणजे काय झालं वासराच्या ठिकाणी चेतन शक्ती नाही, रक्त नाही, मांस नाही, बोलत नाही, तरी तू दूध देते. ज्ञानवरानंतर ती गाय बोलायला लागली. ती गाय सांगते मला काय मूर्ख म्हणतो तू सात प्रकारचा मूर्ख आहेस. म्हणे कस काय. अरे म्हणे माझं वासरू मध्ये रक्त मोह चेतन शक्ती काही नाही तरी मी त्याला दूध देते का. त्या बाकीच्या गोष्टी जरी त्याच्यात नाही माझ्या वासराचं नुसतं चामडं जरी राहिलं तरी मी त्याला सर्वस्व देण्यासाठी तयार होतो. याला अनन्य भाव सांगतात. तू काय म्हणे वत्स या न्यायाप्रमाणे जसं एक आहे तसं गाय वासराचा संबंध आहे, जसं आहे तसं आईचा बाळाचा संबंध आहे. म्हणून ह्या जबाबदाऱ्या बऱ्याच आईवर आहेत. आईचं जीवन निरोगी राहो नाही का, आणि तो बाळ घडल्यानंतर त्याच्या स्वच्छतेबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्यात तसं आईला सगळ्या प्रकारचं कुटुंबामध्ये तिला मुक्त वातावरण पाहिजे. आणि त्यापासून त्या बाळाच्या सगळ्या कंडिशनापासून हंगरीपासून योग्य काळजी घेतली तर बाळ नक्की सुदृढ होईल. आणि त्या सुदृढ करून त्याला जर संस्कार दिले तर तोच या संस्काराने तो बाळ पुढे सशक्त होईल. तोच पुढे भविष्यामध्ये जिजाबाईचा शिवभा सुद्धा होऊ शकतो, संभाजी राजा होऊ शकतो, राजाराम होऊ शकतो. म्हणून या माध्यमातून पवित्र तो देह वाणी विठोबार या ठिकाणी आपण भगवद्गीता वाचत असतो. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकावर भगवान बोलले तमुवाच ऋषिकेश प्रसन्न भारत आणि सेनयोर उभयोर मध्यम विशिदंत विदम्मत. या श्लोकावर पहिलीच ओवी आहे ते कारण मनी धरिले सवेची देवे बोलो आदरिले उत्तर अर्थ फार गोडे मातेची या कुपी ठोकले स्नेहा आधी नाही का. आई आणि बाळाचा जो संबंध सांगितला या विश्वामध्ये त्या संबंधाच्या पलीकडे कोणाला जाता आलं नाही. कसं आणि भगवंताने आणि अर्जुनाचं आणि भगवंताचं याप्रमाणे नातं तयार झालं. कोणत्या नात्यात रे मातेची या कुपी ठोकले स्नेहा आधी नाही का. ईश्वराने आईची भूमिका घेतली आणि अर्जुनाने बाळाची भूमिका घेतली. त्याला बाळ समजलं ना भगवान आई झाल्या. आणि पुढे 18व्या गीता सांगितली आणि तेच भगवान पुन्हा मला वाटतं 12व्या अध्यायात बोलत असताना एक श्लोक सांगितला तर जसा पवित्र देह होतो त्याचप्रमाणे माझे साधू पुरुषांचा देह कसा पवित्र असतो त्याच्यावर एक भगवंत असतो. तो श्लोक आहे अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त संसलेया. आता ही सगळी भक्तांची लक्षणं सांगत असतात. दुसरं टोक आहे अनपेक्ष आणि सुचिरदक्ष. सुचिरदक्ष म्हणजे शुद्धतेकडे ते हे पद आहे. महात्मा किती शुद्ध आणि पवित्र असतो, किती पवित्र असतो हे महाराज सांगतात. भगवान सांगतो आणि त्याचप्रमाणे या शुद्धतेबद्दल शुद्धतेचं नाव ईश्वर आहे नाही का. स्वच्छतेचं नाव ईश्वर आहे. स्वच्छतेचं नाव श्रुती आहे, शास्त्र आहे. म्हणून स्वच्छ जीवनामध्ये जे चांगलं आहे त्याचा अंगीकार करा. जीवनामध्ये स्वच्छता ठेवा. मन सुद्धा स्वच्छ ठेवा. कपडे स्वच्छ ठेवा. विचार स्वच्छ ठेवा. परिसर स्वच्छ ठेवा. ही गरज आहे. आज गतिमानित झालेले माणूस फास्ट झालेला आहे. जेवायला लोकांना वेळ नाही. कुठं पायात असतात नाही का. तसेच जेवता हात धुवायला लोकांना वेळ नाही नाही का. म्हणजे इतकी गतिमान चालत चालत म्हणतो आता ते कुठलं बफे जेवण आलं नाही का. इथं ताट घेतो तिथं वाढून घेतो तिथे उभा राहतो तिथं खातो ते भांडे तिकडे टाकून जे वाटतं तिकडे निघून जातो नाही का. का गतिमान एवढ्या गोष्टी करायला कुठे वेळ आहे. पण ते करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने स्वच्छतेबद्दल बोलायचं असतं. म्हणून जास्त तुमचा वेळ घेता
या ठिकाणी पवित्र तो देह ज्ञानेश्वर अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष श्रीमती परिणामचे अण्णा महाराज आणि उपस्थित सगळे आपले या ठिकाणी आलेले या क्षणावर आलेले सगळे परिसरातून तालुक्यातून आलेले सगळे मंडळ कीर्तनकार मंडळी या ठिकाणी कक्षेला मी पूर्ण विराम करतो अण्णा महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि अण्णा महाराजांना जे आपलं आरोग्य मिशन मुंबई मंत्रालय राजभूता जिजाऊ यांच्या माध्यमातून आमच्यावर मात्र हे मिशन मात्र वेळेला आपल्यावर प्रेम करतो आपल्याला नाशिक मधील अशोकजी सर हे आलेले आपल्यावर त्यांचं वारकऱ्यांना फार मोठं प्रेम आहे त्यांना माहिती आता प्रबोधन करणारं शासनाला माहिती खेड्यावरती ग्रामीण भागात मळ्यात शहरात प्रबोधन करणारा फक्त एकच वर्ग उरलेला आहे तो फक्त कीर्तनकार नाही का कीर्तनकार बाबा आले आल्याबद्दल त्यांना बघतो म्हणून हा एक वर्ग या माध्यमातून आपल्यावर मोठी जबाबदारी व्हायची महाराज आपल्यावर या शास्त्राची मोठी जबाबदारी आहे आपण न खसता आपण ते काम करण्याचं हळूहळू करू कारण उगम हा लहान असतो नाही का आणि पुढे मग उगम लहान असून पुढे नदी वाहत जाते की पुढे गावाच्या गावावर नाही का उगम लहान असतो त्या न्यायाप्रमाणे सुरुवात आपली जरी छोटी असली पण आपण सतत प्रयत्न करा आणि प्रयत्न केल्याने काय होतं असाध्य ते साध्य करीत असायास कारण आपल्या सुखामध्ये किंवा ओढेमुळे शेती करताचे आणि अभ्यासाशी सांगायला शिकली अभ्यास शब्दाचा अर्थ एक प्रयत्न सतत आपण स्वच्छतेवर आपण प्रयत्न करा नाही का आणि स्वच्छतेवर प्रयत्न केल्यानंतर निश्चित आपला एक दिवस विजय झाल्याशिवाय राहणार नाही आपला देश सुद्धा सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मगाशी मी एक शब्द बोललो होतो हातात टाळ घेऊन वाजवणं सोपं आहे पण खराटा घेऊन गाव साफ करणं अवघड नाही का अवघड जर प्रयत्न केला तर काही अवघड नाही प्रयत्न केला तर काहीच अवघड नाही म्हणून या ठिकाणी थांबतो आपल्याला या मिशन वर्गाने आधी नाशिकमध्ये सुद्धा बोलवलं होतं ठक्कर मला वाटतं ठिमजी कार्यालयामध्ये आम्हाला बोलवलं होतं तेव्हापासून हे वारकऱ्यांवर यांचं अजून आपण कुठे गेलो होतो भाऊ आणि मागच्या वेळेस सर देवगडला मेन होतो औरंगाबादला पण आपण आलो होतो आणि आता पुन्हा या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध करून दिली कथेला या झालेली सेवा या ठिकाणी जवळच मानक्षेत्र पैठण नळाने समर्पित करतो सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्ण विराम करतो विठ्ठल जय हरे कृष्ण